नागालँड प्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा एनसीपी आणि बीजेपीची मॅच फिक्सिंग झालेली दिसते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहामध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या एफआयआर बद्दल माहिती विचारली. त्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहासमोर त्या खटल्याच्या संदर्भातील अनेक तपशील सभागृहासमोर ठेवले, ते सभागृहाच्या पटलावर आणले. एक प्रकारे सभागृहाच्या माध्यमातून तपास यंत्रणांना दिशा देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की या प्रकरणाची जी काही सत्यता आहे ती लोकांसमोर येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जे सांगितलं ते कितपत खरं आहे हे उघड होण्यासाठी 7 तारखेला बेल ॲप्लिकेशनवर सुनवाई होणार आहे. न्यायालयातील ही सुनवाई थेट प्रक्षेपणाद्वारे जनतेला दाखवावी आणि जनतेसमोर जे काही वास्तव आहे ते जाऊ द्यावं. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या पदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेसाठी सुद्धा हे योग्य होईल.